तोहनो न पाडा, अरे प्रसंग ताडा, तोहनो न पाडा, अनजु पायकीचा गाडा रे, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, कसा जळतोय मराठवाडा रे, जळतोय मराठवाडा। कोणी कांबळे पोची राम, पोट भरे गाळुनी घाम, ओ कोणी कांबळे पोची राम, पोट भरे गाळुनी घाम, गावाचा वैरी ठरला, गावाचा वैरी ठरला, मुखी होते म्हणून जय भीम, मुखी होते म्हणून जय भीम, अडराणे त्यास गाठून दोरीन जाम बांधून, अडराणी त्यास गाठून दोरीन जाम बांधून, आधी हात पाय तोडले, आधी हात पाय तोडले, अग्नीत दिला फेकून, अग्नीत दिला फेकून, तो पेटे दडदडा, भीमरायाचा बछडा, तो पेटे दडदडा, भीमरायाचा बछडा, त्या जातीय त्याच्या माडा रे, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, कसा जळतोय मराठवाडा रे। आम्ही पुण्या ममईची लोक, बस पोकळ आमचा झोक, आम्ही पुण्या ममईची लोक, बस पोकळ आमचा झोक, जय भीम म्हणतो, जय भीम म्हणतो, गांडूच जीवन जगतो, गांडूच जीवन जगतो, यारे सारे एक वारे, अनजुपा एकीचा गाडा रे, जळतोय मराठवाडा, जळतोय मराठवाडा, कसा जळतोय मराठवाडा रे। धन्यवाद। यानंतर महाकवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे कोलाज आपल्या पुढे सादर करतोय। कस डुलाव डुलान, कस फुलाव फुलान, कस डुलाव डुलान, कस फुलाव फुलान, वारा विषमते चर लई सुटला भयान, वारा विषमते चर लई सुटला भयान, हिंदू कहते हैं राम प्यारा, मुसलमान रहमाना, आपस में मर्म कोई नहीं जाना, मर्म कोई नहीं जाना, रक्तात पेटलेले आघाडी सूर्यानो, तुमची आई भाई नाजही विटंबली जाते हटा हटातून, कोरभर भाकर पासाभर पाणी यांचा अट्टहास केला तर फिरवला जातोय नांगर आजही घरादारांवरून, चिलकातले हात चळचळलेस तर छाटले जात आहेत नगरा नगरातून, उदास वस्त्या जात्याखाली भरडल्या जात आहेत, प्राणाच्या स्वातंत्र्यासाठी जीभ छाटली जाते, माझा बाप माझ्याबद्दल निराश आहे, प्रत्येक फुगा टासणी लागल्या बरोबर फुटतोय, हे वाद्या, हे वाद्या, अरे तू माणसाला जसं हीण केलंस, तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का, अरे तुला पेटलेला माणूस दिसला नाही का, उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का, अरे विजेचा लोळ वेशीची तटबंदी फोडून आत येतोय रे, सांग ना का देत नाहीयेस त्याला खडखडून मायेचे आलिंगन,
का तोडून टाकत नाही शतकानुशतकाचे काटेरी कुंपण सांग ना. मी हे सारं काही बोलणार नव्हतो, पण माझे हात जागे झाले. हजारो वर्ष खंगत होतो त्या गुहा गुहांमधल्या प्रचंड अंधारात. कालच तो ठेवून गेलाय गुहेच्या तोंडाशी पिसाळलेला जाळ. आणि आता मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ. मग एखादं गेंडे रुळावर दाबून मी फुटू तुटू काय की डायनामाइट लावून उडू स्वतःमधला दारूगोळा. माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे. बिंदास्त डिंगडांग धटिंग करावी. चरस गांजा ओढावा. अफीम लाल परी खावी. मुबलक कंट्री प्यावी. ऐपत नसेल तर स्वस्तातला डालडा झोकावा. दिवस रात्र रात्रंदिवस तर रावे. याला त्याला कोणालाही आई बहिणीवरून गाली द्यावी. धरून पिजवावे. माणसाने जवळ रामपुरी बागावी. गुपची शिगा बांबू ऍसिड बल्ब इत्यादी हाताशी ठेवावे. मागे पुढे न पाहता कुणाचेही डेंडाळे बाहेर काढावेत. मर्डर करावा. झोपलेल्यांची कत्तल करावी. पुरी बाळीशी सैंद्रिय चाळी करावेत. तरणी म्हणू नये, कवळी म्हणू नये, म्हातारी म्हणू नये. सर्वांना पासलं पाडावेत. व्यासपीठावरून समग्र बलात्कार घडून आणावेत. माणसाने प्लेटो, आइन्स्टाईन, आर्किमिडीज, सॉक्रेटिस, मार्स, अशोक, हिटलर, कामू, काफ्का, बोधलेर, रेम्बो, इजरा, हॉपकिन्स, गट्टे, दोस्तोवस्की, मायकोवस्की, एडिसन, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, ज्ञानेश्वर, शेक्सपियर वगैरे वगैरेंना त्यांच्या शब्दासकट गटाराचे मेल होल उघडून त्यात सलंग सरक ठेवावे. येशूच्या, बुद्धाच्या, विष्णूच्या, पैगंबराच्या वंशजांना फाशी द्यावेत. देवळे, मशिदी, चर्च, म्युझियम कुस्करून टाकावी. पंड्यांना पंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे. आणि त्यांच्या रक्ताने भिजलेले रुमाल शिलालेखावर कोरून ठेवावे. जिकडे तिकडे वर खालीवर नरकच नरक उभारावेत. अश्लील अत्याचारी व्हावेत. टल्लीबोटी सल्लीबोटी खावी. चरबी वितळून प्यावी. टीकाकारांचे गुडचे ठोकावेत हमामदस्ती पाट्यावर. वर्गयुद्धे, जातीयुद्धे, पक्षयुद्धे, धर्मयुद्धे, महायुद्धे घडून आणावीत. पूर्ण रानटी हिंस राधीन बनावे. बेलाशा खराजक व्हावे. अन्न न पिकवण्याची मोहीम काढावी. अन्न वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी. वृक्ष निष्पन्न करावे. कुठलेही चीट पाकडून गाईल याची दक्षता घ्यावी. माणसाने लवकरात लवकर का होईना पण विवळत किंचळत मारण्याचे योजावे. हे सारे सारे विश्वव्यापू कळू प्रमाणे फुगू द्यावे. अनाम वेळी फुटू द्यावे. रिचू द्यावे. आणि नंतर नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कोणालाही गुलाम करू नये. तू काळा, तू गोरा असं कोणालाही हिनू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं कोणालाही म्हणू नये. कुठलाही पक्ष काढू नये. घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. अरे आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून तिच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे. चंद्र सूर्य लासतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करंडून खावा. माणसावरच सुप्त रचावे. माणसावरच सुप्त रचावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचेच गाणे गावे माणसाने. माणसाचेच गाणे गावे माणसाने. थँक्यू. जय हिंद.